नमस्कार, मी सुरभी भावे, महाराष्ट्र शासन मराठी विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अर्थात जागर मराठीचा या डिजिटल कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या सोहळ्याचे डिजिटल पार्टनर आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि Z24. मंडळी, काल आपण नाटक या विषयावर चर्चा केली. मराठी भाषेच्या अनुषंगाने बदलत जाणारी नाटकातली भाषा हे काल आपण बघितलं. तसंच आज आपण सिनेमा, मराठी भाषा सिनेमाच्या अनुषंगाने कशी बदलत गेली याविषयी आज आपण थोडा लेखाजोखा मांडणार आहोत. आणि मराठी सिनेमा म्हटलं किंवा इन जनरलच सिनेमा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो आणि उत्सुकतेचाही विषय असतो. तर आज आपल्याकडे मराठी सिनेमा आणि त्यातली बदललेली भाषा या विषयावरती चर्चा करण्यासाठी तीन दिग्गज मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत. सर्वप्रथम मी स्वागत करते 80 आणि 90 चा काळ, हे अख्खं दशक ज्या देखण्या अभिनेत्याने गाजवलं असं आपल्याला म्हणता येईल, असे अभिनेता, निर्माते, दिग्दर्शक श्रीयुत महेश कोठारे सर यांचं नमस्कार. सर, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. आजच्या आपल्या दुसऱ्या मान्यवर आहेत ज्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं अशा सुप्रसिद्ध दिग्दर्शिका श्रावणीताई देवधर. त्या कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतोय का? ओके, ते आपल्याला कनेक्ट होतील. आपल्या तिसऱ्या मान्यवरांचं मी तोपर्यंत स्वागत करते. सामाजिक विषयावरचे चित्रपट बनवून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला अशा ऍडव्होकेट समृद्धी पोरे मॅम यांचं मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. मला वाटतं श्रावणीताई अजून कनेक्ट झाल्या नाहीये. एनिवे, आपण तोपर्यंत चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, असं म्हणतात की सिनेमा इज अ युनिव्हर्सल लँग्वेज असं आपण जनरली वाचतो किंवा ऐकतो, तर सिनेमाची अशी कुठली भाषा असते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ते कॉन्टेंट असतं, तंत्रज्ञान असतं, ऍक्टर चे परफॉर्मन्सेस असतात, नेमकी सिनेमाची नेमकी कोणती भाषा आहे तुम्हाला काय वाटतं? हो हो, मराठी सॉरी सिनेमाची भाषा ही सगळं हे सगळं मिळून एक भाषा बनते असं मला वाटतं. डायरेक्टर ही स्पीक्स, डायरेक्टर ऑडियन्सशी बोलतो, आपल्या कलावंतांच्या माध्यमातून, आपल्या स्क्रिप्टच्या माध्यमातून आणि आपल्या तंत्रज्ञाच्या माध्यमातून. सो डायरेक्टर ही स्पीक्स बेसिकली, आणि ती जी भाषा आहे ती बेसिकली इट इज नॉट जस्ट भाषा, ती एक एक थॉट प्रोसेस आहे जो डायरेक्टर लोकांपुढे मांडतो असं मला वाटतं. ओके, समृद्धी मॅम तुम्ही काय सांगाल, तुमच्या मते सिनेमाची कोणती भाषा आहे? समृद्धी मॅम, श्रावणी मॅम, कोणी ऐकू शकताय, बघू शकताय? ओके, आपण चर्चा सुरू ठेवूया, मध्येच त्या जॉईन होईल. मला वाटतं काहीतरी टेक्निकल एरर असेल. सर, म्हणजे कदाचित मी लहानपणापासून मराठी चित्रपट जेव्हा केव्हा बघायला जाते तर बऱ्याच वेळेला तुम्हीच हिरो असायचे, सो मलाच खूप मजा येते तुमच्याशी गप्पा मारताना. तर तुम्ही इतकी स्थित्यंतर मराठी भाषेतली बघितलेली आहेत, म्हणजे ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन दोन्ही, तर तुम्ही थोडं आम्हाला विस्ताराने सांगा ना की मराठी भाषा चित्रपटागणी कशी बदलत गेली आणि तुमच्या वेळेला ती भाषा, कारण बऱ्याच वेळेला ग्रामीण भाषा पार्श्वभूमी असायची बऱ्याच वेळेला, तर त्यावेळेची भाषा ही कसं 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 बदलत गेलं, म्हणजे तंत्रज्ञान बदललं तशी भाषा बदलली का भाषा बदलली तसं तंत्रज्ञान बदललं? नाही, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि भाषेचा तसा काही संबंध नाही.
बेसिकली भाषा चित्रपटाची जी भाषा होती मराठी ती त्या विषयाला धरून असायची. आता जर तमाशा पट असेल तर तमाशा नॉर्मली ग्रामीण भागात जास्त प्रचलित होता म्हणून ती ग्रामीण भाषा त्याच्यामध्ये असायची. त्यातला नायक पण ग्रामीण म्हणायचा, भाषा बोलायचा, त्यातली नायिका पण ग्रामीण बोलायची, तमासगीर असायचे ती ग्रामीण भाषा बोलायची, कारण ग्रामीण भागामध्ये तमाशा जास्त करून प्रचलित होता. पण जेव्हा सोशल थीम्स आल्या, जशा म्हणजे कौटुंबिक जिव्हाळे चित्रपट बनायला लागले, तेव्हा कौटुंबिक भाषा ही एक प्रॉपर मराठी भाषा सुद्धा वापरली गेली. पण मी नेमकं काय केलं माहितीये का, मी ते दोन्हीचं एक मिश्रण केलं आणि मी माझ्या चित्रपटामध्ये नेहमी एक अशी एखादी कॅरेक्टर अशी डेफिनेटली ग्रामीण ठेवलेली आहे, ज्यामुळे त्याला एक तो ग्रामीण फ्लेवर येतो. आणि ती ग्रामीण भाषा म्हणजे अशी अगदी हार्डकोर ग्रामीण भाषा नव्हती, त्याला एक ग्रामीण फ्लेवर होता. ते सुद्धा त्या कॅरेक्टर्स पुरतात जे कॅरेक्टर त्या त्या स्फिअर मध्ये आहेत. पण माझा नायक मराठी प्रॉपर बोलायचा आणि मी एक फार मोठा कटाक्ष पाळला, मी कुठेही हिंदी शब्द माझ्या चित्रपटात आणले नाही, कधीही नाही. यू सी ऑब्झर्व, मी कधीही हिंदी शब्द आणलेच नाही, फक्त इंग्लिश माझ्याकडून खूप यायचे. श्रावणी मॅम वेलकम, तुम्हाला मगाशी वेलकम करायचं, तुमचं काही टेक्निकल इश्यू झाला. येस जितका आपण फॉरवर्ड जातोय टेक्निकने, जितका टेक्निकनी फॉरवर्ड जातोय तितके हे सगळे प्रॉब्लेम्स पण येत आहेत. विचार पण आपण मात करून हळूहळू पुढे जाऊया. मला तुम्हाला विचारायचं की तुमची पार्श्वभूमी बंगाली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही पहिलाच सिनेमा मराठी सिनेमा बनवला आणि तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्याच्यासाठी. 93 मध्ये लपंडा मला वाटतं तुमची पहिली फिल्म आणि ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. तर मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा की बंगाली भाषेची पार्श्वभूमी असताना मराठी तुम्ही कशा शिकत गेलात किंवा त्यातले कल्चर कसं शिकत गेलात, भाषा कशी शिकत गेलात आणि त्यातून तुम्हाला काय काय अडथळे आले आणि काय काय शिकताना किंवा कुठले असे शब्द स्पेसिफिक शब्द आहेत का जे शिकताना खूप मजा आली किंवा अरे हे तर बंगाली आणि मराठी खूप सोपं वाटायला लागलं असं. तर असं तुमच्या बाबतीत नेमका तो प्रवास कसा होता नवीन भाषा शिकण्याचा? प्रवास गमतीदार होता, कारण आमच्या घरात बंगालीच बोलायचो आणि बंगाली लोकांची जीभ खूप जड असते, हे सगळे शब्द बोलताना जरा त्रास होतो. पण माझं लग्न देवधर कुटुंबात झालं पुण्याच्या आणि मोठं कुटुंब होतं, ते अस्खलित मराठी बोलणारं कुटुंब. तर देबूशी लग्न झाल्यानंतर खूप लहानपणी लग्न, नागिन नावाच्या चित्रपटात मी काम केलं होतं, त्याच्यानंतर देबूशी लग्न झालं. आणि मी जेव्हा मुंबईत आले घरात सगळे मराठी बोलायचे, त्याच्यामुळे ते बेसिकली बेंगॉली आणि मराठीमध्ये काही साम्य जे आहे ते संस्कृत मधून डिराईव्ह केलेले आहे आणि इमोशन्स पण क्वाईट सेम, काही 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 टोटली डिफरंट आहेत इमोशन्स जे पाळले पाहिजेत आपल्याला. पण अमोल पालेकरांकडे मी 6 वर्ष असिस्टंट होते आणि तिकडे खूप मराठी वातावरण होतं आणि अमोल वॉज असोसिएटेड विथ थिएटर आणि चांगलं मराठी रंगभूमी चित्रण, अमोल खूप त्या लोकांनी कामं केली होती, ते सगळं कानावर सतत जायचं, दाखवलं जायचं. त्याच्यामुळे मराठी भाषा ही शिकत गेले आणि मराठी भाषा हे माझ्या आयुष्याचा एक भाग बनला, म्हणजे स्वयंपाकापासनं बोलणं वागणं बरंच. आणि लपंडाव जेव्हा मी केला माझ्या फॅमिलीचं खूप रिफ्लेक्शन त्याच्यात दिसतं, जे कॅरेक्टर्स मी देवधर फॅमिलीमध्ये बघितले, कारण माझ्या चित्रपटात नुआन्सेस घालायला मला खूप आवडतं, खूप रिअलिस्टिक कमर्शियल असेल तरी क्लोज टू रिअलिझम हे मला बेसिकली आवडतं. तर जी कॅरेक्टर्स मी माझ्या अवतीभोवती अनुभवली ती कॅरेक्टर्स तुम्हाला लपंडावमध्ये दिसतील. आणि दुसरं लपंडावचं श्रेय मंगेश कुलकर्णी सारखा दर्जेदार लेखक जो एकटाकी लिहायचा, मंगेशच्या लिखाणात एवढं तेव्हा हे होतं, म्हणजे टेल यू ही वॉज इतका चांगला होता, म्हणजे विनोद पण करायचा पण ती थिन लाईन सांभाळून करायचा, भाषेत त्याच्यात गमती असायच्या पण ती बोली भाषा असायची. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे लपंडाव करताना थोडस सोपं गेलं. प्रॉब्लेम्स असे आले की बेंगॉली इमोशन्स अँड बेंगॉली हे वातावरण खूप वेगळं आहे, बेंगॉली इज अ व्हेरी हायपर आणि ओव्हर रिएक्टिव्ह असतात आणि तेच मला महाराष्ट्र म्हणजे एस्पेशली कोकणस्थ ब्राह्मण ज्यांच्याकडे मी सून आहे ते लोक खूप अंडरप्ले करतात सगळ्या गोष्टी, दे नॉट दे डोंट शो रिएक्शन. मला ठेवायला लागायचं नेहमी
जेव्हा बेंगॉली फिल्म्स आम्ही बघतो किंवा काय त्याच्यात आमची थोडीशी ओव्हर्टली रिॲक्शन किंवा मेलोड्रामा, म्हणजे आय एम नॉट सेइंग दॅट टिपिकल मेलोड्रामा, एक लेअर ऑफ सॅडनेस पॅथॉस हे जेनेटिकली आम्ही इनहेरिट करतो जे मराठी ह्याच्यात नाही आहे. तर ते मला थोडस आय हॅड टू मोल्ड माय सेल्फ. ओके. आणि जो जो विनोद आहे मराठी विनोद, पुलंचा जो विनोद आहे आणि बप्पूंचा जो विनोद आहे, तो विनोद थोडासा वेगळ्या टाइपचा विनोद आहे. तर आय हॅड टू, मला शिकायला लागलं, म्हणजे मला खूप मी ऐकलं हे सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा चित्रपट केला, मी खूप प्रयत्न केला की त्या टाइपचा चित्रपट मी करू शकेन. तर मराठी भाषा इतकी सुंदर भाषा आहे आणि त्याच्यात इतक्या गमती आहेत इतक्या, म्हणजे आणि मला जे आवडलं मराठी भाषेत, मी तुला सांगेन सुरभी, जेव्हा आपण बोलतो तसं व्हिज्युअल आणि साऊंडच नातं असलेली भाषा म्हणजे मराठी. टणक म्हटलं की असं टणक येतं डोळ्यासमोर, मऊ म्हटलं की डोळ्यासमोर मऊ येतं. बघ, भाषा जशी आपण फोनेटिकली बोलतो ते आपल्याला व्हिज्युअली व्हिज्युअली दिसतं. बघ, मराठी भाषेचं ते एक गंमत आहे, समृद्ध आहेच पण फोनेटिकली सुद्धा खूप रिच भाषा आहे. डोळ्यासमोर असं लिबलिबीत येतं बघ. हो हो. आणि झणझणीत म्हटल्यानंतर हो, हे मला जाणवलं जेव्हा बेंगॉली हा ऍक्च्युली होत बघ. सो टणक म्हटलं की तू असं टणक वाट, हे मला अनुभवायला मिळालं. आणि तुला माहिती आहे आम्हाला बंगाली भाषेत लिंग नाही, आमच्याकडे लिंग हा प्रकारच नसतो. आम्ही चहा पण खातो, पाणी पण खातो, सगळं. पण ते मराठीत आणि ते खूप पर्टिक्युलर राहून ग्रॅमरचं मला वाटतं खूप पर्टिक्युलर आहे मराठी भाषा ग्रॅमरसाठी खूप. ते मला थोडस मोल्ड करायला लागेल. हाच पॉइंट घेऊन मला समृद्धी मॅमना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजपर्यंत जे चित्रपट बनवले ते बरेचसे सामाजिक संदेश देणारे किंवा असे काही होते, आणि त्याच्यात तुम्ही बरेचसे लोकल भाषेचा खूप जास्त वापर केला होता त्याच्यात, की जी सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की शुद्ध मराठी बोललं पाहिजे. पण मला तुम्हाला विचारायचं की अमुक एक भाषा ही शुद्ध आहे का नाही ह्याची परिमाण नेमकं कोण ठरवतं? कारण बऱ्याच वेळेला न आणि न च्या जर का आपण बघायला गेलं, कोणी पटकन पाणी म्हणालं तर आपण लगेच त्यांची चेष्टा करायला लागतो की अरे पाणी आहे पाणी नाही असं काहीतरी. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रामीण भागातून जी लोक येतात त्यांच्या भाषेच्या जी इतरांना अशुद्ध वाटू शकते तर त्यांचा कदाचित स्वतःला एक्सप्रेस करण्याचा कॉन्फिडन्स जाईल इतपत मस्करीचा विषय होतो. तर त्याच्याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं आहे की भाषेची शुद्धतेची परिमाण नेमकं कोण ठरवतं त्याच्यावर काय सांगणार? खूपच छान प्रश्न विचारला सुरभी. मला खरं याच्यावर बोलायचंच होतं की खरंच तू जसं म्हणाली हा जो न्यूनगंड लोकांना होतो की जे ग्रामीण भागातून मुंबई पुण्यात नाटकात किंवा चित्रपटात काम करायला येतात आणि त्यांना ती एक ठरवलेली परिमाणाची जी किंवा नाटकी भाषा असते चित्रपटाची अमुक एक अशी भाषा आहे की तशीच बोलली पाहिजे. समजा जर त्याच्यामध्ये थोडस जरी त्यांचं चुकलं किंवा त्यांचा लहेजा आला तर पूर्वी लोक हसायचे आणि ते हसणे आणि किंवा त्या याच्यामुळे त्या मुलांचा कॉन्फिडन्स निघून जायचा. एक तर असं व्हायचं की तुमचा अगदी लहानपणापासून एखाद्या भाषेमध्ये तुम्ही मोठे झालात ती भाषा तुम्हाला येते आणि नंतर नाटकात काम करताना डायलॉग पार्ट झाले सगळं झालंय पण कुठेतरी तुमचा तो लहेजा मात्र येणार. तर त्याला काय करायला लागतं की तुमची भाषा, त्याच्यानंतर तो लहेजा, त्याच्यानंतर तुमचं जे अपिअरन्स आहे ते चित्रपटाच्या किंवा स्टेजच्या याच्यावर, त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देता देता कुठेतरी ते घसरायला जायचं जो त्याचा 100% येण्यासाठी. आता तू मला विचारलं की परिमाण किंवा हे ठरवतो कोण, तर साहजिकच एक जेव्हा भाषा ठरली, मराठी भाषा ही आहे आणि त्याच्यासाठी पाण्यासाठी पाणी हा शब्द जेव्हा ठरला गेला तेव्हा तो शब्द घेऊन ग्रामीण भागात किंवा त्याचा अपभ्रंश होत गेला. अगदी 15-15 किलोमीटरवर मराठी भाषा ही किंवा कुठलीही भाषा बदलत जाते. आपल्या भारतामध्ये असंख्य भाषा आहेत आणि त्या भाषेचा लहेजा बदलत जातो थोडा थोडा. तर हा शब्द जो असा बदलत जातो तर त्याच्यामध्ये ते अपभ्रंश होतात आणि आपण म्हणू शकतो की हा ठरलेला शब्द आहे पाणी आणि त्याला मग पाणी पाला लांब करून मनी असं जे काय होत गेलं. पण याचा अर्थ हा होत नाही की ते चूक आहे. चूक आणि शुद्ध अशुद्ध तुम्ही एक वेळेला म्हणू शकता पण चूक आणि अचूक नाही म्हणू शकत, कारण की त्यांचा तो लहेजा आहे, त्यांची ती भाषा आहे.
पण आता मात्र मला खूप आनंद होतोय की आपल्या मराठी नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये उलट असं झालंय की तिकडच्या लहेजाच्या भाषेला किंवा त्या ज्या पद्धतीची जी भाषा आहे, म्हणजे पाणी म्हणा पण तो जो विचारण्याचा किंवा हेल असतो जो म्हणतो आपण बोलण्याचा, तो बदलत गेला आणि तो इतका लोकांनी एक्सेप्ट केला आहे की मी म्हणायला गेले तर चित्रपट माझा जो पहिला आहे ज्याला मला पहिल्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं तो चित्रपट मी मेळघाटात केला होता आणि जवळपास मुख्य काही दोन तीन ऍक्टर्स वगैरे सोडले तर ते जवळपास सगळे तिकडे ऑडिशन घेऊन तिथलेच मी घेतले होते. कारण कितीही तुम्ही शिकून बोलणं आणि ओरिजिनल बोलणं तो जे काही सोनं आणि सोन्याचं पॉलिश ह्या दोन मधला फरक असतो तो नेहमीच राहतो तसं मला वाटतं. मी अगदी उर्मिला कोठारे हिला ही माझी हिरोईन होती पहिल्या चित्रपटाची, तर तिला 2 महिने आम्ही जवळपास वराडी भाषा शिकवत होतो आणि डबिंगच्या वेळेला सुद्धा मी स्वतः बसून, कारण मला ती भाषा खूप चांगली येत असल्यामुळे मी स्वतः बसले होते. तर तो जो मराठी वेगळ्या मराठीची मेळघाटातली मराठी सुद्धा त्या चित्रपटात येणं, तिथले लोकेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित त्या चित्रपटाला एक वेगळी लाली आली असं म्हणू शकतो आपण. पण निश्चितच तू जसं म्हणते तसं आपण वेगवेगळ्या मराठीचे जे काही पद्धत आहे किंवा लहेजा आहे तो स्वीकारून, म्हणजे हसण्याची गोष्ट जर आली तर मला असं वाटतं इथे पण हसलं गेलं पाहिजे की एखादा तुम्ही रोल देताय शेतकरी आणि तो कोकणस्थी पुण्याची मराठी भाषा बोलून शेती करतोय तर ते कुठेतरी जसं सूट होत नाही त्याला हसायला पाहिजे, तसं जसं अडाणी माणूस एखादा पूजा करायला गेलेला आपण पुजारी दाखवतोय कोकणस्थ पण मात्र तो आणीपाणी बोलतोय तर ते जसं आपल्याला ऑड वाटतं आणि चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तसं दोन्हीकडे आहे. म्हणजे दोन्हीचं वैभव सारखं आहे आणि दोन्ही भाषा सगळ्या लहेजांचा तेवढाच रिस्पेक्ट आपण महाराष्ट्रात केला पाहिजे असं मला वाटतं. सर मगाशी श्रावणी मॅम म्हणाल्या की माझ्याच घरातले काही पात्र मी माझ्या सिनेमात आणण्याचा प्रयत्न केला, तर मला त्या अनुषंगाने एक प्रश्न म्हणजे दोघांनाही विचारायचा आहे की कधी कधी असं होतं की म्हणजे इव्हन पेपरच्या हेडलाईन्स मध्ये पण की अमक्या तमक्या चित्रपटात बघून अमक्या तमक्यानी हे असं केलं किंवा वाईस वर्सा की ते तसं दिसलं म्हणून आम्ही चित्रपटांमध्ये दाखवलं, तर नेमकं चित्रपट भाषा बोलतो तुम्हाला काय वाटत? हा कोणालाही चित्रपट हा चित्रपटाची दृष्टी म्हणतो आणि ती जेव्हा चित्रपटाची भाषा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि प्रेक्षकांना ती भावते तेव्हा चित्रपट यशस्वी होतो असं मला वाटत. श्रावणी मॅम तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की चित्रभाषा ही सगळ्यात मला वाटतं चित्रपट बन हा हा प्रश्न कुणाला आहे सुरभी? मी आता श्रावणी मॅम कडे येते नंतर येते. अच्छा, श्रावणी आणि समृद्धी इतकं सारखं मला वाटलं. चित्रपट बनवणारी लोक सुद्धा सोसायटीचाच भाग आहे, तर कुठले वेगळे लोक नाही येत ते. तर आय फील की जी भाषा आपण वापरतो किंवा जे चित्रपट आपण बनवतो ते आपण जे अनुभवतो समाजात किंवा आपण जे करतो तेच रिफ्लेक्शन असतात गुड मेकर्स. म्हणजे आय एम टॉकिंग ऑफ पीपल हु आर सिरियसली म्हणजे जे कमिटेड मेकर्स आहेत, तुम्ही त्यांच्या चित्रपटात नेहमी बघाल की जे तुम्ही बघता जे अनुभवता समाजात किंवा हे तेच त्याचं रिफ्लेक्शन असतं आणि वाईस वर्सा की चित्रपटाचं रिफ्लेक्शन तुमच्या निजी आयुष्यात पण होतो. म्हणजे आम्ही जेव्हा लहानाचे मोठे होत होतो चित्रपट बघून सुद्धा आमच्यावर त्याचा असर व्हायचा, इतके आम्ही फॅन्टसाईज करायचो. आताची जनरेशन सतत इतके एक्सपोज आहे तर त्यांना तो प्रॉब्लेम येत नाही, पण आमच्या वेळेला तर खूप चित्रपटातले कॅरेक्टर्स बघून आम्ही त्याला मिमिक करायचो आणि काही काही शब्द असायचे कुठले ते टिपिकल शब्द ते वापरले जायचे. मग म्हणजे एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसनी त्याच्या तोंडी कुठलं तरी वाक्य असेल जे हिट व्हायचं ते खूप वापरलं जायचं, म्हणजे शाळेत वापरलं जायचं कॉलेजमध्ये वापरलं जायचं खूप मोठा प्रमाण होता. आय थिंक बोथ आर इंटर रिलेटेड की असं नाहीये की समाजमध्ये छोटी लेखक काय कुठनं लिहिणार सुरभी, ते आजूबाजूला बघतात किंवा ते भाषा क्रिएट तर करत नाहीयेत ना, तर ते जे अनुभवतात त्यांनी जे बघितले आजूबाजूला तेच ते लिहिणार आणि हे कोरिलेशन आहे कारण दे आर टोटली अ पार्ट ऑफ सोसायटी.
अलूफ असे कोणी नाही आहोत. यू आर नॉट, आम्ही जजमेंटच्या सीटवर नाही बसू शकत. की तिने समृद्धीने खूप छान सांगितलं की अचूक किंवा चूक हे बोलता येत नाही, कारण तो एक्झिस्टिंग गोष्टी आहेत त्या, आणि त्या फक्त उचलायच्या आणि त्या मांडायच्या, आणि ते किती चांगल्या पद्धतीत मांडतो आपण ते आपलं श्रेय असतात. समृद्धी मॅम, तुम्ही काय सांगा? मला अगदी श्रावणी ताई म्हणतात तसंच वाटतंय की चित्रभाषा ही इतकी जास्त परिणामकारक असते समाजावर, की म्हणूनच मला असं वाटतं की चित्रपट दिग्दर्शक जे असतात त्यांची पण एक जबाबदारी असते आपल्या समाजासाठी. कारण कधी कधी इतका हिंसक आणि इतकं जास्त आजकाल काही काही गोष्टींचं आपण नवीन जनरेशनला खराब करणे किंवा त्यांना इन्स्पायर करणे, या दोन गोष्टी खरोखर फरक तर पडतो हा चित्रपटातून. तर आपली एक जबाबदारी आहे की तुम्ही योग्य गोष्ट, योग्य भाषा, आणि जसं आजकाल वेब सिरीज वगैरे, आता हा विषय आपला नाही पण वेब सिरीज वगैरे मध्ये काही काय म्हणू आपण त्याला, सेन्सॉरच नसल्यामुळे अर्वाच्य शिव्या आणि भयंकर खराब गोष्टी दाखवल्या ज्याच्यात जातात ते टीव्हीवर घरी दिसत असतं, तिथे तुम्ही कधीतरी लहान मुलं ते बघून घेतात. तर मला असं वाटतं की हा जो पुसला जात नाही त्यांच्या स्मृतीपटलातून घाणेरडी गोष्ट बघितलेली ती फिट्ट जाऊन बसते आणि ती पुसल्या जात नाही, त्याच्यामुळे चित्रपटामध्ये दाखवणं किंवा चित्रभाषेतून एखादी गोष्ट प्रेझेंट करण्याची जबाबदारी खूप मोठी असते. आणि तसंच मला असं वाटतं की समाजामधनं किंवा वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जी घडलेली गोष्ट लेखक आपल्या आपल्या अनुभवातून, जसं पु ल देशपांडेंनी जसं ते म्हैस जी आहे जो प्रवास आहे तो त्यांनी वर्णन केलाय, तो खरोखर आपल्याला असा उभा केला की तो त्यांनी डोळ्या देखत पाहिलाय. तर तसंच काय होतं लेखकाचं की त्याचे बरेचसे अनुभव फक्त तो बघतो वेगळ्या दृष्टीने, ते आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे असा प्रवास तर मी पण केलाय, हे कॅरेक्टर मी पण बघितलेले आहे, पण ते मांडणं आणि ती जी गोष्ट असते स्वतःच्या अनुभवातून मांडलेली ती खूप सुंदर असते. तर समाजातनं गोष्टी येतात आणि चित्रपटातून गोष्टी समाजात जातात, तर हे एकमेकांचं अगदी सुंदरसं 50-50 नातं आहे असं म्हणूया आपण. ओके, थोडक्यात कोंबडी आधी की अंडा आता जेवढं डिबेटेबल आहे तेवढाच हा प्रश्न कदाचित असू शकतो. आधी आधी म्हणण्यापेक्षा सोबत सोबत जात आहेत असं पण म्हणेन मी, पॅरलली म्हणजे महत्वाचं इक्वल महत्वाची गोष्ट आहे की तुमची जबाबदारी पण आहे. मला खूपदा इंटरनॅशनल चित्रपटाच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी बघते तेव्हा आपल्या हिंदुस्थानातनं जे चित्रपट जातात काही काही गोष्टींमध्ये, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल आपला एक सगळ्यात सुंदर जो आपण म्हणूया की ज्याला ऑस्कर मिळाले, त्याच्यामध्ये काही काही झोपडपट्टीतले अतिशय रंजक केलेले काही सीन होते, त्याच्यातून आपला इंडिया किंवा भारत रिप्रेझेंट झाला, ज्या लोकांनी कधीही भारताला म्हणजे विजिट केलं नव्हतं, आले नव्हते, तर त्यांना म्हटलं की असं ड्रेनेज सिस्टीम किंवा जिथे का अशा पद्धतीचं सगळं असावं झोपडपट्टीत, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी थोड्या अतिशयोक्ती केलेल्या होत्या. तर मला थोडस आतून एक भारतीय असताना थोडस वाईट वाटलं होतं की असं माझा भारत नाहीये जो चित्रपटात रंजक होऊन लोकांच्या मनामध्ये अशी त्याची प्रतिमा तयार झालीये. तर मला असं वाटतं ही जबाबदारी जी आहे भाषेची, चित्र दाखवण्याची, माझा भारत रिप्रेझेंट करण्याचं, खूप काहीतरी वेगळं करण्याच्या नादात ते विसरू नये असं मला सारखं वाटतं. ग्रेट सर, मला तुम्हाला विचारायचं की झपाटलेला जेव्हा आला त्यावेळेला सगळेजण अक्षरशः झपाटून गेले होते आणि त्याचे मग त्यातले डायलॉग्स असतील, आता आपण बघतोय की तुमच्या मागे तात्या विंचू बसलाय त्याच्यावर मला आठवलं की ते पण असतील, की मग मुळात ती पपेट जी होती ती एक वेगळी भाषा बनून गेली त्या चित्रपटातली, आणि मग आला झपाटलेला 2 जो मराठीतला पहिला 3D ज्याला आपण म्हणू शकतो, आणि ती अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सगळ्यांसाठी की मराठीतला पहिला 3D चित्रपट तुम्ही बनवला झपाटलेला 2. तर त्यावेळेची प्रोसेस कशी होती आणि थोडस भाषेच्या अनुषंगाने सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. मी तुला मग असे म्हटलं का भाषा त्या कॅरेक्टर प्रमाणे जाते, तर ती कॅरेक्टर जर ग्रामीण असेल तर ती ग्रामीण फ्लेवरचीच भाषा म्हणा. आता झपाटलेला उल्लेख तू केलास पण खबरदार चित्रपटामध्ये माझा जो विलन होता त्याचं नाव होतं अप्पा चिंबोरे, तो मी दाखवला होता विदर्भाचा, तो वराणी टाईपची भाषा
त्यांनी थ्रुआउट वापरलेली आहे. पण ती प्युअर वऱ्हाडी वापरली तर आम ऑडियन्सला एव्हरेज ऑडियन्सला कळणार नाही, म्हणून तो फ्लेवर देण्याचा प्रयत्न. मी ऑलवेज ऑलवेज आता आम्ही एक चित्रपट केलेला आहे पाणी नावाचा, जो माझ्या मुलांनी डायरेक्ट केला आहे आणि त्यांनी तो त्याच्यात मेन भूमिका त्यांनीच केलेली आहे. तो चित्रपट पूर्णतः आम्ही शूट केला जिथे ही गोष्ट घडली, कारण ही एका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि तो चित्रपट आम्ही शूट केला नांदेड जवळ एक गाव आहे नागदरवाडी त्या परिसरात, आणि तिकडची जी भाषा आहे ती प्रौढ भाषा त्या चित्रपटात वापरली गेलेली आहे. आणि तुला म्हणजे सांगायला माझा अभिमान वाटतो का आदिनाथनी ती भाषा म्हणजे जवळजवळ 6 महिने तो नुसती ती भाषा शिकत होता आणि ती भाषा शिकत त्याच्यामध्ये त्यांनी ते गाणं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे त्या भाषेतलं. आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं. सो डेफिनेटली हा चित्रपट आता रिलीज होणार होता पण अनफॉर्च्युनेटली या लॉकडाऊन मुळे तो अडकलेला आहे, पण तो नक्कीच रिलीज होईल. तेव्हा या भाषेचं जे म्हणजे म्हणजे आपल्याला एका मला असं वाटते ऍज अ मेकर ऍज अ मेकर ऑडियन्स जनरल ऑडियन्स पर्यंत पोहोचणं हे आपलं बेसिक कर्तव्य आहे. आणि जनरल ऑडियन्स पर्यंत पोहोचायला तुम्ही पूर्णतः ती भाषा जर वापरली ती भाषा ऍक्च्युअली तिकडे बोलली जाते तर बऱ्याच लोकांना कळणार नाही, म्हणून त्या भाषेचा फ्लेवर देऊन त्याच्यामध्ये एक असा त्याचा आता एक मीन करून एक त्याचा एक मध्य साधून आपण ती भाषा आणली पाहिजे आणि तेव्हाच ती भाषा डायरेक्टरची भाषा बनते आणि तो डायरेक्टरची भाषा लोकांपर्यंत पोहोचतो आणि जेव्हा ती भाषा म्हटल्याप्रमाणे जेव्हा लोकांना कळते तेव्हा चित्रपट यशस्वी होतो. श्रावणी मॅम मला तुमच्याकडे यायचंय की सरकार नामा तुम्ही जेव्हा बनवलात तर त्यावेळेच म्हणजे मी खूप लहान होते पण त्यावेळेला सत्कार करा हे जे त्यातलं वाक्य होतं ते अजूनही आठवतं आणि आतापर्यंत अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रपट बनले गेले पण सरकार नामाची तोड खरं तर म्हणजे विसरूच शकत नाही आपण. पण मला तुम्हाला विचारायचं की असे जेव्हा आपण सिनेमे बनवतो तर त्यावेळेला त्या त्या तत्कालीन राजकीय पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घ्यावी लागते का आणि ती सरकारनामा बनवण्याची प्रोसेस कशी होती? सरकारनामा खूप आहे त्यासाठी एक मोठा चॅप्टर होता कारण अजय झणकरांनी लिहिलेली कादंबरी होती ती एवढी मोठी होती. अजयला पॉलिटिक्सचा तो किडा होता म्हणजे तो त्यांच्या बरोबर उठणं बसणं सगळं त्याचं होतं. तर तू जर सरकारनामाचं जे श्रेय आहे की लोक डायलॉग्स ऐकायला जायचे स्पेशली दिलीप प्रवाळकर आणि यशवंत जाधवची जी सवाल जवाब आणि जुगलबंदी होती ते बघायला रिपीट ऑडियन्स होता आणि ऍक्च्युली लोक ना डायलॉग्स म्हणून दाखवायचे सरकार. आय एक्सपिरियन्स दॅट सरकारनामा जे इतके वेव्हस क्रिएट केले हिंदी पर्यंत गेलं होतं आणि मेकर्स वॉन्टेड टू मेक इट इन हिंदी इथपर्यंत झालं होतं. पण त्याचं श्रेय की अजयला पॉलिटिक्स त्यांनी तो जगत होता पॉलिटिक्स आणि जे कॅरेक्टर्स होते ते खूप रिअलिस्टिक कॅरेक्टर्स होते. तर दोन गोष्टी जेव्हा मी चित्रपट केला बॉम्बे टाइम्स मध्ये पहिल्यांदा मराठी चित्रपटचा फ्रंट पेज आमचा फोटो आला होता रिअल लाईफ अँड रिअल लाईफ आमचा सप्तारा पडताना आणि इकडची ती बिल्डिंग पडली होती वर्लीची आणि आतमध्ये इंडियन अजून मला आठवत टाइम्स मध्ये कॉलम होता की शी इज बेस्ड दिस ऑन विच गव्हर्नमेंट इज इट काँग्रेस ऑर हे असं इथपर्यंत चर्चा झाली होती कारण इतके रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आणि ते कॅरेक्टर्स वेगळे वेगळे मंत्री होते बघ सगळे सगळ्यातले. तर आम्ही खूप मेहनत केली होती डायलॉग्स वरती की प्रत्येक जो कॅरेक्टर असेल त्याचे जे डायलॉग्स असतील ते त्याप्रमाणे कोकणातला मंत्री असेल दिलीप प्रवाळकर कोकणात त्यांचं बोलणं तसं. यशवंत माझ्या ऑफिसमध्ये यशवंत सारखे नट म्हणजे ही वॉज वन ऑफ दी फायनेस्ट ऍक्टर्स ते माझ्या ऑफिसमध्ये 15 दिवस येत होते सुरभी की कसं आपण बोलूया कसं ते रिॲक्ट करतील चीफ मिनिस्टर काय करतील इतकं ते इतकी मेहनत गेली होती आणि सगळे जे काही काही डायलॉग्स होते ते ऍक्च्युअल सवाल जवाब होते. तर त्याचं श्रेय खूपसा अजय झणकर रायटरला जातो पण तितकाच त्रास मला पण झाला कारण ती कादंबरी एवढी मोठी होती म्हणजे एक 6 तासाची कादंबरी होती ती कापून 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 मला 2.5 तासाची बनवताना ऍज अ मेकर की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट कारण जेव्हा रायटर पण तुझा प्रोड्युसर असतो वन ऑफ द प्रोड्युसर्स सो तो त्याला की नाही तू कॉलेज फ्रेंड होता म्हणून ते सोपं झालं की नाही यु नो असं नाही पण इट वॉज अ टफ जॉब पण आय एन्जॉय कारण तू जर सरकारनामा बघितला त्याचं रेंज एवढं मोठं आहे स्टार्ट फ्रॉम मंत्रालय आणि ते गावात जातं आणि आशुतोष इज अ फिल्म मेकर अश्विनी ही असते जर्नलिस्ट असते किती कॅरेक्टर्स आहेत सुकन्या मोने ती ही होती ब्युटी पार्लर चालवणारी होती
आणि प्रतीक्षा लोणकर एक साधी फार्मरची मुलगी, म्हणजे इतके कॅरेक्टर्स होते. तर प्रत्येकाचं बोलणं, प्रत्येकाचं हावभाव हे आम्ही पाळलेले आहे त्या चित्रपटात. तर त्याच ह्याच्यात आम्ही खूप मेहनत घेतली होती की प्रत्येकाचे डायलॉग, सगळ्यांचे डायलॉग एकसारखे नाही वाटत. मिलिंद गुणाजी बोलताना आशुतोष ग्वारीकर बोलतो तसं नाही वाटत. प्रत्येक कॅरेक्टर त्याच्यात उठून, 22 कॅरेक्टर्स होते. मकरंद रानडे पहिली भूमिका होती. मला आठवतंय की जेव्हा मी पहिला शॉट घेतला तेव्हा एक वाक्य मकरंदला मी ओळखत नव्हते. नंदू मात्र त्याला घेऊन आला होता आणि मला माझ्या असिस्टंट की काही ऍक्टर आहे त्याला हा रोल देऊया. आणि पेरूच्या बागेत तो एक सीन होता आणि तो दोघांचा, आणि तो मधेच काय ते बोलला की आमच्या घरचा गोळंबा एवढासा केलेला तुमच्याकडे स्क्रिप्ट मध्ये नव्हतो. आय कट द शॉट. मी प्रसाद म्हणतो प्रसाद कुठे स्क्रिप्ट मध्ये वाक्य, कारण स्क्रिप्ट पार्ट झालं होतं. तर मकरंद म्हणला की नाही मी घेतलं तर चालेल का. आय वॉज व्हेरी इन्सिस्टंट. आय सेड नाही तुम्ही घेऊ नका वाक्य. आम्ही खूप विचार करून लिहिलेलं आहे. कारण सगळे जे वाक्य घ्यायला लागले ना, एक जण तुला म्हणला ना की मी वाक्य घेतो, मग दुसरे काय, सगळे एवढे मोठे नट होते सगळे घ्यायला लागले असते. मग तो म्हणतो की मी आता हे वाक्य घेतो. कारण ती स्क्रिप्ट अशी नव्हती. सो वी इन्सिस्टेड की स्क्रिप्टलाच तुम्ही स्टिक टू द स्क्रिप्ट आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही बोला. त्यासाठी त्याच्यात इतके वेगळे वेगळे भूमिका, इतके वेगळे. आणि अजून एक गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते ऍज अ मेकर सुरभी, आय एम अ लिटल स्ट्रिक्ट विथ माय डायलॉग्स. मी खूप सर आर्टिस्ट देत नाही चेंज करायला. त्यासाठी एक कारण असतं, म्हणजे माझं एक पहिल्याची हिंदीमध्ये जेव्हा विनोद खन्ना रवीना टंडन फिल्म केली तसं रवीना बरोबर खटके उडायचे. ती म्हणजे काय झालं बदल, तर मी तिला एक्सप्लेन केलं की अगं प्रत्येक रायटरचा एक रिदम असतो आपल्या प्रत्येकाचा. मी जी अशी बोलीन तू बोलणार नाहीस, तू जसं बोलतो महेशजी असे बोलणार नाही. आणि प्रत्येकाचा रिझम वेगळा असतो आणि सिनेमाचं शॉर्ट्स मी रिझम वरती घेते. तर जर मध्येच एक ऍक्टर येऊन आपल्या रिझम मध्ये बोलायला लागला ना, तर रिझम जरा हलतो. तुझं काही नाही, इट्स नॉट अ इगो प्रॉब्लेम, पण वी शुड स्टिक. कारण एक जेव्हा एक रिझमनी सिनेमा चाललाय, रायटर जेव्हा एक डायलॉग्स लिहितायत अनुषंगाने, एक रिझम असतो, तर त्या रिझमला आपण फॉलो करायची गरज असते. तर आय एम अ लिटल अगेन्स्ट की वाटेल ते सिनेमेत लोक जे ऍड करतात की आम्ही आता घेतलं ते. मी थोडी अनकम्फर्टेबल होते. राईट ऑर रॉंग नाही इकडे काही रूल्स, पण मी अनकम्फर्टेबल. कारण मी सुद्धा ह्या बाबतीत फार स्ट्रिक्ट आहे. का माझ्या स्क्रिप्ट मध्ये मला ऍक्टरनी डायलॉग ऍड केले आवडते. आणि हे सुद्धा आय एम सेईंग विथ ऍक्टर लाईक लक्ष्मीकांत बेर्डे. विथ लक्ष्मीकांत बेर्डे करेक्ट होती. त्यांनी माझ्या चित्रपटामध्ये कधीही काहीही ऍडिशन घेतले नाही. कारण मी त्याला नेहमी सांगायचं लक्षा तुला माहिती आहे आचार्य अत्रेंचं एक वाक्य आहे का, माझ्या ताजमहालला सोन्याच्या ताजमहालला तुमच्या लाकडाच्या विटा लावू नका प्लीज. ऍक्च्युली कारण आम्ही करेक्ट महिन्याशी आम्ही महिने महिने बसतो, एक एक वाक्य वाचतो आणि सडनली समबडी जस्ट वॉक्स इन सेज की नाही आय विल से नाही, की रिदम सगळं इकडे तिकडे होतं. त्याच्यामुळे ते डायरेक्टर हॅज टू बी स्ट्रिक्ट. आणि महेशजी कॉमेडीच्या बाबतीत हे होतं बघ सुरभी, कॉमेडी फिल्म मध्ये काय होतं ते घसरत जातं. मग एखादी काहीतरी एक बोललो, मग दुसरा काहीतरी बोलतो, मग तिसरा काहीतरी बोलतो. येस. आणि आता ऑनेस्टली एक आर्टिस्ट म्हणून मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो, की कारण कधी कधी असतं की काय झालं आम्ही एखादं वाक्य असं नाही असं घेतलं तर, पण त्याच्यात मागचं पेन मला आता कळलंय. सो हेन्सफोर्थ मी काम करताना मी पण या गोष्टी खूप लक्षात ठेवतो. बेटा बदललो. आणि काय होतं की खूपच अवघड वाक्य झालं ना, यू ऑल कॅन टेल द डिरेक्टर की ते वाक्य तुमच्यासाठी चेंज करून दिलं जाईल त्या रिझम मध्ये. पण इतक्या लोकांचे जर रिझम वेगळे वेगळे झाले ना, सिनेमा हॉचपॉच होतो. बघ इन्सिडेंट मला आठवतो, सॉरी इंटरप्टिंग. लेट चार्ली सासरला मध्ये मी त्याच्यामध्ये मेन लीड होतो, म्हणजे इट वॉज अ नेगेटिव्ह कॅरेक्टर. आणि ती अण्णासाहेब जळवाकर, आणि अण्णासाहेब जळवाकर एक उत्कृष्ट लेखक, पण त्या बाबतीत ते इतके स्ट्रिक्ट होते, ते स्वतः सेटवरती असायचे आणि त्यांना त्यांची वाक्य बदललेली अजिबात आवडायची. आणि मला एक वाक्य, ह्या माणसाचं अफेअर असते बाहेर आणि त्या अफेअर असलेल्या बाईचा फोटो त्याच्या बायकोला सापडतो. तर बायकोला विचारते हे काय आहे, की कोण आहे. तर तो म्हणतो तू फोटो काढून घेतो आणि तुला काय करायचं. म्हणजे करायचं म्हणजे मी बायको मला कळलंच पाहिजे. हे बघ, चार चार लग्न करायची प्रथा होती आमच्या घराण्यात, एकाच बायकोवर भागत नाही आमचं. आत्ता जातो तिच्याकडे तुझ्या छाताडावर पाय देऊन,
हे वाक्य मी अण्णासाहेबांना वाटलं अण्णासाहेब इज टू मच आय जस्ट काय देऊन नाही ते म्हणायला पाहिजे नाही त्यांनी माझ्याकडे वाक्य म्हणून घेतलं. करेक्ट आहे, काहीतरी विचार करू नीच दाखवली होती त्यांनी, ती नीच ती कॅरेक्टर इतकी नीच कॅरेक्टर त्या वाक्यातून येत होती बाहेर, हे मला नंतर कळलं. बरोबर, मी ह्या विषयाशी पण जोडून बोलेन की जेव्हा लेख कथा पटकथा संवाद पण तुमचेच असतात आणि तुम्ही अगदी इंडस्ट्रीला नवीन असता आणि तुमच्यासोबत दिग्गज कलाकार काम करत असतात तेव्हा तर समजवून सांगायचं आणि हट्ट धरायचा की नाही मी लिहिलंय तसंच बोलायचं आहे. कारण जेव्हा चित्रपटाची संहिता आपल्या डोक्यात येते तेव्हा तो कोरा कागद आणि एक पेन एवढं फक्त तुमच्याकडे असतं, तर तेव्हा तुम्ही संवाद लिहिताना त्या ठिकाणी रडता ती सगळी सगळा चित्रपट तुम्हाला दिसत असतो आणि जेव्हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला तुम्ही जाता तेव्हा तो कलाकार त्याला बदलतो त्यावेळेला काय वेदना होत असतील एक डिरेक्टर आणि लेखिका हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि तुमचा जास्त सेन असेल जास्त हट्ट तुम्ही करू शकत नसाल तर हा ही वेदना असतेच, पण तरी सुद्धा मी माझ्या चित्रपटांसाठी म्हणजे लेजा तर त्याच्यासाठी तर मी नक्कीच हट्टी असते, पण बाकी सुद्धा जसं आता कोठारे सर म्हणाले की हे ऍक्टरला वाटतंय की अरे हे अति जास्त झालंय, पण ते लिहिताना त्या लेखकाला माहिती असतं की हे असंच इफेक्टिव्ह होईल आणि त्या मागची शेंडा आणि बुडूक ते दोन्ही त्याला माहिती असल्यामुळे तर मला असं वाटतं की खरंच ऍक्टर लोकांनी ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी अक्षरशः 50 वेळा ते बदललेलं असतं, 50 वेळा विचार केलेला असतो त्याच्यामुळे ते बदलू नये हे फार कटाक्षाने पाळलंच पाहिजे. मॅम मला तुम्हालाच विचारायचंय की तुम्ही डॉक्टर प्रकाश आमटे या खूप मोठ्या व्यक्तिमत्वावर सिनेमा बनवला तो तितकाच गाजला, पण अशा वेळेला एखादी हयात दिग्गज व्यक्ती वरती एखादा चित्रपट येतो त्यावेळेला नेमकं कोणतं भान ठेवणं जास्त गरजेचं असतं आणि त्यांच्या आयुष्यातल्या किती गोष्टी आपण चित्रपटात दाखवू, कारण त्याच्यात आदिवासी माणसांबरोबरच त्यांचं बोलणं चालणं असेल तर भाषेच्या दृष्टीने नेमकं काय डोक्यात ठेवायला लागतं एखादा चित्रपट बनवता. अगदी स्टेप बाय स्टेप गेलो तर चित्र भाषेमध्ये मला असं वाटतं चित्र हे पहिलं मी पाळते की चित्र खूप जास्त बोललं पाहिजे मग येते भाषा डिले त्या कॅरेक्टर प्रमाणे भाषा. तर माडिया गोंड ही जात किंवा ही ट्राईब त्याच्यामध्ये होती तर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या आदिवासी लँग्वेजेस आहेत तर ते सुद्धा मला स्वतःला पहिले समजण्यासाठी शिकून घ्यावं लागलं. तर मी तिकडे जवळपास हे लिहिण्याच्या आधी 2-3 वर्ष त्यांच्यामध्ये होते की ते नेमके कसे वागतात त्यांच्यामध्ये काय पद्धतीचं म्हणजे काय ते शेती करतात किंवा काय आणखीन काय त्यांची उपजीविका चालते आणि प्रकाश आमटेंच्या अंगणात किंवा त्यांचं नेमकं रिलेशन काय. आणि आत्ता जो तुझा प्रश्न आहे की हयात असलेल्या माणसावरच एखादे बायोपिक करायचं आणि म्हणजे कसं होतं ना की नाणं पण आहे आणि मागच्या बाजूचं पण सांगायचं आहे इतकं ते कठीण असतं कारण प्रेशर नक्कीच असतं कारण लिहिलेलं एखादी गोष्ट घडलेली आहे ए पासून झेड पर्यंत तर आपल्याकडे ते पूर्ण ताटात वाढलेलं असतं की हे एवढं वाढलेलं आहे मला कसं जेवायचंय मी ठरवेन. पण जेव्हा तुमच्याकडे वाढतोय माणूस एका वेळेला आणि तुम्हाला माहितीये की माझी भूक एवढीशीच आहे पण मला सगळं सामावून घ्यायचंय तेव्हा मात्र खरंच दमछाक होते. कारण प्रकाश आमटेंच्या आयुष्य खरं सांगायचं तर ज्याच्यामध्ये स्वतःचं त्यांचं सामाजिक काम त्यांचा स्वतःचा घराण्याचा वारसा त्याच्यानंतर त्यांची एक तर माडिया गोंड ह्या ट्राईबसाठी स्पेशली केलेलं काम 40-45 वर्ष आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं खूप अजूनही आहे किंवा त्यावेळेला तर फारच होतं हा एक वेगळाच अँगल होता की अशा लोकांमध्ये सुद्धा एखाद्या माणसाने काम कसं केलं असेल आणि ते पण थोडं थोडकं नाही 40-45 वर्ष. पण मला एक माझ्या स्वतःच्या याच्यासाठी मी स्टिक होते की त्याच्यामध्ये त्या दोघांची याच्या सगळ्यांच्या वर एक पवित्र प्रेम कहाणी होती की एखादा मनुष्य स्वतः स्वप्न बघतो की मला झपाटलेलं आहे किंवा मला या सामाजिक काम हे मला करायचंय पण ती जी स्त्री आहे तिने कधी शपथ दिली नाही तिच्याकडनं घेतली नाही कुठलं वचन देणं घेणं झालं नाही पण त्याचं स्वप्न मात्र ही जगत राहिली थोडं थोडकं नाही 40-45 वर्ष
आणि अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी महत्वाच्या त्याही त्याच्याकडे नव्हत्या. अशा वेळेला ते खरं प्रेम टिकणं म्हणजे ते किती पलीकडचं प्रेम असावं अशी ती गोष्ट मला त्याच्यात सगळ्यात जास्त दिसली. तर मला असं वाटतं की मी त्या एका गोष्टीला मी धरून होते, त्याच्यामुळे तशी तशी ती मी कहाणी फुलवत गेले. आणि मला असं वाटतं की उलट एक वेळेला थोडं सोपं केलं, कारण प्रकाश आमटे हयात असल्यामुळे जिथे जिथे मला असं वाटलं की काही कादंबऱ्यातनं किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या ज्या गोष्टींबद्दल चित्राच्या पलीकडच्या या बाजूला आणि या बाजूला नेमकं काय झाड होतं किंवा कशी माणसं होती किंवा कसे पेहराव होते, तर ते मला खुद्द त्यांनीच मदत केली समजण्यासाठी. तर मला असं वाटतं की थोडा मला म्हणजे कठीण सुरू केलं तेव्हा झालं, पण नंतर हळूहळू हळूहळू जसं सुरुवात केली तसं ते सुटत गेलं. आणि मारिया गोंडसे म्हणालीस तू, तर त्या लोकांनी पण मला त्यांनी तर खरं कॅमेरा कसा दिसतो हे पण पाहिलं नव्हतं जेव्हा आम्ही त्यांच्यावर तो कॅमेरा सुरू केला की काय कपडे घालणं पण काही काही आतल्या आतल्या ट्राईब्स जे आहेत त्यांना आदिवासींना अजूनही माहिती नाही, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा. आता हळूहळू बऱ्यापैकी चित्रपट आला ना त्याच्यानंतर ऍक्च्युली ते हेमलकसा किंवा भामरागड हा परिसर खूप म्हणजे लोक जायला लागले त्याच्यामुळे बराचसा सुधारलाय. आता लोकांना कळायला लागलं, त्यांचे कॉन्टॅक्ट आलेले आहेत समाज आताच्या समाजासाठी. पण त्यावेळेला मात्र त्यांची एक लहेजा असलेली भाषा होती ती प्रकाश आमटेंनी शिकून घेतली होती, कारण त्यांना डॉक्टर म्हणून एक्सेप्ट करण्यासाठी ती गोष्ट खूप गरजेची होती त्यावेळेला. मग आता ती भाषा नाना पाटेकरांना पण शिकणं गरजेचं होतं, पण अख्खी भाषा शिकणं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी पण एक महिना आधी एक तर जनावरांशी मैत्री करायची होती, आणि नुसतंच वाघसिंह नाही तर खार छोटे छोटे हे तर ते तर त्यांचा आवाज ऐकूनच मैत्री करायचं, दूर ते पळूनच जायचे हरण दिला. पण ते एक झालं. आणि मग डबिंगच्या वेळेला तेव्हा तर त्यांनी बोलून घेतलं लिहिलेलं, कारण लिहिताना मी त्यांची मदत घेतली. पण डबिंगच्या वेळेला आम्ही खास तिकडची माणसं इकडे बोलवली स्टुडिओमध्ये, आणि नाना पाटेकरांना ते जे काय डबिंगच्या वेळेला थोडासा काय बदल होत असेल तर मी त्यांना विचारायचे, कारण ती मला येत नव्हती भाषा. त्याच्यामुळे मी ते त्यांचं ऐकून जरी लिहिलं असेल तरी लहेजा सांगण्यासाठी मात्र मी ती एक्सपर्ट माणसं तिथनं बोलवली होती, आणि तसं मग ते डबिंग केलं. मी म्हटलं उद्या, कारण ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे, जर 10-15 वर्षानंतर त्यांच्यातल्या कुठल्या एक्सपर्टनी ती जर ऐकली तर तो म्हणेल चुकीचं केलंय असं म्हणू नये, त्याच्यामुळे मी तेवढा आग्रह धरला होता भाषेचा. वा, भाषेसाठी इतकं डेडिकेशन देणं हे पण म्हणजे एखाद्या प्रोड्युसरनी एवढं डेडिकेशन देणं हे पण चित्रपट फिल्मेकर म्हटलं की म्हणजे अगदी पहिल्या चित्रपटात उर्मिला होती तिच्यामध्ये तिचा 6 महिन्याचा गर्भाचा सोनोग्राफी आहे, तर ती कुठली तरी सोनोग्राफी दाखवली असती तरी चालली असती, पण मी आग्रही होते की नाही कुठल्या डॉक्टरनी ती बघितली ज्याला ते कळतं. म्हटलं नाही मला तेवढे महिने आणि तेवढे दिवस झालेल्या सोनोग्राफीचाच रिपोर्ट तेच व्हिडिओचं शूट पाहिजे, ते मी घेऊन आले होते की पुढे आयुष्यात कधी कोणी बघितले तर एवढीशी पण चूक काढू नये, आणि मला स्वतःला पण ते परफेक्शन आलं तरच तिथून मज्जा येईल असं ते होतं. त्याच्यामुळे तेवढा आग्रही 100% आम्ही असतोच. म्हणजे सर मला तुम्हाला विचारायचं की जसं तुम्ही आता इतकी ट्रान्झिशन बघितले ते मराठी सिनेमाची, आणि जसं ऑनस्क्रीन आपण लेखकाने ठरवून दिलेली भाषा जे डायलॉग रायटरनी दिलेली कॉपी आपण तेच बोलतो, पण ऑफस्क्रीन मला तुमची भाषा कशी बदलत गेली काळानुसार हे मला जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल. कारण तुम्ही अशोक सराफ सर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, त्यांच्याबरोबरही काम केलं आणि तुम्ही आत्ताच्या पिढीबरोबरही काम करता, तर आत्ताच्या पिढीमध्ये चिल ब्रो वगैरे अशी जी भाषा असते तर अर्थातच त्यावेळेला ती काय अशी नसणार, पण त्याच्यात ऑफस्क्रीन कशी भाषा बदलत गेली एक व्यक्ती म्हणून किंवा एक आर्टिस्टच्या अनुषंगाने. नॉर्मली मराठीत बोललं जात होतं थोडं, आणि मी जरी मी खूप ट्रान्झिशन पाहिलेलं आहे, म्हणजे मी सिनेमा राईट फ्रॉम ब्लॅक अँड व्हाईट एरा, म्हणजे त्या सिनेमात छोटा जवान 1964 म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा, नुसतं ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा नाही तर साऊंड ऑल्सो वॉज ऑप्टिकल, म्हणजे साऊंड सुद्धा एक फिल्म वरती रेकॉर्ड व्हायचा. ह्या स्टेज पासून मॅग्नेटिक साऊंड आला, मग मॅग्नेटिक साऊंड नंतर तर डिजिटल साऊंड झाला, या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, सगळ्या बदल झालेल्या. पण ऑफ स्क्रीन
एक माणूस म्हणून मला नाही वाटत कोण फार बदललेले असतील आणि लोक भाषा मराठी भाषेतच बोलतात. ऑफकोर्स परत मी म्हणतो मला मध्ये मध्ये इंग्लिश शब्द वापरायची खूप वाईट सवय आहे आणि ती मी वापरत राहतो मी वापरत आलेलो आहे आणि त्यावरून मला लक्षा पण खूप चिडवायचा आणि लक्षा बोलायचा मला कळलं नाही तू काय म्हणाल ते एक गंमत होती. पण नॉर्मली मराठीच होती भाषा आमची आणि कोणी असं अगदी हिंदीमध्ये बोलणं मिळणं असं कधी कोणी केलं नाही. सगळे मराठी प्रॉपर म्हणायचे. इनफॅक्ट मला आता सुद्धा मी म्हणजे कधी कधी जेव्हा कुठल्या तरी म्हणजे काही मी हिंदी सिनेमे पण केले त्याच्यामध्ये सुद्धा मी मराठीच बोलायचो ऑफिसला. कारण आय प्रिफर म्हणजे मी जेव्हा मोठ्या हॉटेलमध्ये जातो ना तेव्हा हॉटेलमध्ये वेटरशिप मी मराठीतच बोलतो बिकॉज आय प्रिफर दॅट मराठीचा खूप अभिमान आहे बेसिकली. आय एम व्हेरी प्राऊड इंग्लिश मध्ये बोलतो आय एम व्हेरी प्राऊड. मजा मी पण काल सगळं झालं आणि नंतर बोलताना म्हटलं की थँक्यू सो मच तुम्ही सगळे फॉर गिव्हिंग दिस व्हॅल्युएबल टाइम आणि म्हटलं की आपण मराठी भाषेबद्दल बोलतोय पण पटकन सुचतच नाही की ह्याला काय की तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. नाही मला त्याच्यावर थोडं बोलायला आवडेल सुरभी. आमच्या घरात बघ सगळं हॉचपॉच. मी बेंगॉली, देबू महाराष्ट्र, माझा जावई पंजाबी आणि तो पण ऍक्टर आहे, सई ऍक्टर आहे. पण मला असं वाटतं की बेसिकली ना आपलं प्रेम आणि आपली निष्ठा जितकी भाषेवर असते ते थोडे शब्द इकडे ते मॅटर नाही करत. आता सईला जसं सईला इतकं मराठी भाषेबद्दल प्रेमच आहे म्हणजे ती नक्षत्रशी मराठीच बोलते. आमच्या घरात मराठीच बोलतो म्हणजे मलाही त्या लोकांनी कम्प्लिटली कन्वर्ट केले मराठीच बोलले जातं. शक्ती आता बिचारा तो इतकं आणि तो त्याचे प्रश्न असतात. तो म्हणतो पिस्तूल क्या होता है पिस्तूल पिस्तौल चाहिए पिस्तूल क्या त्याला तो म्हणतो पिस्तूल इतकी छोटी चीज के पिस्तौल इतका फरक आहे पंजाबी लोकांना तो पिस्तूल असे खूप असे आणि हसतो मग आम्ही आणि तो काय करतो असं तो बोलायला लागलाय. पण काय बेसिकली थोडे शब्द इकडे तिकडे दॅट डझंट मॅटर. आपलं प्रेम आपली भाषेवरती जसं महेशजी म्हणले की हिंदी मी पण हिंदी सिनेमे केलेत. माझ्या सेटवर सिलसिला करताना तर करिश्मा नंबर वन हिरोईन होती. फराह खान होती, अहमद खान होता, सगळ्याचे कोरिओग्राफर्स होते, सगळ्यांबरोबर काम केले. पण मी आणि देबू मराठीतच बोलायचो. आमच्या असिस्टंटची आम्ही मराठीतच बोलायचो आणि ते बिचारे सगळे प्रयत्न करायचे. करिश्मा पण मग मराठीच बोलायची. काय काय म्हणते काय झाले का देबूशी मी हिंदीत का बोललो तिकडे जाऊन सदली हिंदी मला काही इकडचे जे लोक हिंदीत बोलतात भयंकर मनस्ताप होतो. क्या बोल रे हो कशाला मराठीत बोला काय गरज आहे काय हिंदी श्रावणी. म्हणजे मला एक मुद्दा सांगू वाटते का मला स्वतःला माहित नव्हतं बराच काळ तर श्रावणी देवधरी बंगाली आहे. मला तरी मराठी श्रावणी सरकार महेशजी आय एम श्राबोनी सरकार महेशजी पण तुम्ही तर इतकं ओळखता टेम्परमेंट वाईज तर मी बंगाली आहेच ना. मला आठवते मी तुमच्या श्रावणीच्या सेटवर आलो होतो सरकार नामाच्या आणि सरकार नामाला कॅमेराच्या पाठी होती आणि ती इन्स्ट्रक्शन देत होती आणि प्युअर मराठीत देत होती. तर मला मी विचारत आहे की कोण आहे ती म्हणजे श्रावणी देवधर. मला असं वाटलं श्रावणी देवधर म्हणजे कोणतरी टिपिकल ब्राह्मण मुलगी आहे. श्रावणी हे नाव पण मराठी आहे आपण भेटलो पण नाही नाव श्राबोनी सरकार आहे. श्राबोनी सरकार श्राबोनी सरकार हो म्हणजे देबू देबू उमा लिहिणार होता का देबू शंकर आहे त्याचा देबू झाला कारण बासू चॅटर्जींचे तेच करून भयंकर घोळ आहे सगळा. तर मी म्हटलं उमा उमा मी म्हणणार नाही. आमचे कोरिओग्राफर सुबल सरकार बंगाली असला ही मराठी स्पीकिंग पर्सन आणि इतकी वर्ष मराठी. पण मला एक नेहमी वाटतं की कुठलाही हिंदी साइडर किंवा नॉन महाराष्ट्रीयन बोलतो तो कुठल्या तरी शब्दात पकडला जातो. तर श्रावणी ताईंना हे कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही पकडलाच जात नाही कुठे. देवधरांची लग्न झाल्यावर दीक्षा दिली जाते आम्हाला. मला वेळणकर म्हणता येत नाही प्रदीप वेळणकर रळ बंगाल लोकांचा रळचा घोळ आहे जीप जड आहे आमची. तर देबू रोज मला रामरक्षाची दीक्षा दिली त्यांनी. वा रामरक्षा पाहिजे
फक्त मराठीमध्येच बोलला जातो आणि नाही म्हणताय. माझे वडील ना, माझ्या वडिलांना मी म्हणायचो की बाबा असे गरुड, ते गरुड म्हणायचे, गरुड म्हणायचे, पण गरुड कधी जपत नाही. तो विनोद होता. पण आमच्यात व नाही, व नाहीये, बय बय असं ते मजा आहे. पण थँक्स टू द देवधर फॅमिली की मराठी आणि प्रभामध्ये काम केलं. हो हो हो. आणि माझी जी इतके वर्ष प्रभामध्ये काम करू भाषा ती एकदम मराठी आता बसली. महेश सर, तुम्ही जिजा जिजासोबत बोलता मराठी किंवा तिला मराठी बडबड गीत वगैरे शिकवली जातात घरात? हो, अरे बापरे, तिचा मराठीच बघते सगळं आणि तिला मराठी गोष्टी खूप ऐकायला आवडतात युट्यूब वरती. आणि तिला माझ्या आणि माझे सून दे डोंट लाईक, त्यांना तिला आवडत नाही तिने सारखं टीव्ही बघावं. पण ती गपचूप माझ्याकडे तरी मला पा मराठी गोष्टी ऐकायला खूप आवडतात. मराठी गोष्टी मराठी गोष्टी की तिला काय इंग्लिश युनिट लावलं म्हणजे मला नाही, मला माझ्या गोष्टी ऐकायच्या. शी सो फॉन्ड ऑफ क्रेडिट गोस टू उर्मिला, कारण तिने तिच्यावरती खूप मराठी संस्कार तिच्या छान केले. आय गिव्ह क्रेडिट टू हर. पण आमच्याकडे पण नक्षत्रावर खूप संस्कार मराठी आहेत, फक्त ती जरा वेगळ्या मराठी बोलते. स्वतःला आम्ही म्हणते, आम्ही केलं होतं. मी म्हटलं तू काय सांगतो, समजवते आम्ही म्हणजे कलेक्टिव्ह, कलेक्टिव्ह नाही तू म्हण मी करतेय जे नाही तिच्याशी पण मराठी बोलतो. मला आपण थोडस आता शेवटाकडे वळतोय. खूप मजा येते चर्चा करायला. पद्मा चव्हाण स्वतःला आम्ही म्हणायचे आपण. तुम्ही काम केलंय त्यांच्या बरोबर? पद्मा चव्हाण बरोबर महिशी तुम्ही काम केलंय? नेहमी स्वतःला आम्ही म्हणायच्या, आम्ही आलो, आम्ही आम्ही करतोय केलं होतं ना. हा, सो मला एक प्रश्न विचारायचा की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बरीचशी लोक ओटीटीकडे वळली, मराठी नाटकं परत सुरू झालेत, पण हवा तसा अजून सिनेमागृह सुरू झालेली नाहीये. तर बदलत्या काळानुसार ओटीटी प्लॅटफॉर्म जर का लक्षात घेतला तर आपण सिनेमा बदलत जाईल का, किंवा सिनेमावरती त्याचा काही डायरेक्ट परिणाम होऊ शकतो का, असं त्या अनुषंगाने काय सांगाल? कारण आजकाल लोकांकडे मोबाईल आहेत, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ऑन करू शकते, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी ऑफ करू शकते. मला सिनेमागृहात थिएटरमध्ये जायची पण गरज वाटत नाही, कारण मला घरात सगळ्या, मला हातात एका फिंगरटिप वरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण असं असताना तरीही मराठी सिनेमा म्हणजे भविष्य काय असेल? कारण आपण जनरली म्हणतो की अरे बापरे मराठी चित्रपट चालतच नाहीयेत, काही त्यांनी गल्ला भरलाच नाहीये, अमकच नाहीये, तमकच नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे काही ना काही पॉइंट असतात, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की ओटीटीमुळे मराठी सिनेमातली भाषा बदलेल का, अख्खा मराठी सिनेमाच बदलायला सुरुवात होईल, काय वाटतं महेश सर? मला पर्सनली असं वाटतं की सिनेमा विल नेव्हर डाय, सिनेमा इज हिअर फॉर एव्हर. आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची जी वेगळी मजा आहे ती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती किंवा तुमच्या लॅपटॉप वरती किंवा तुमच्या छोट्या टीव्ही वरती बघून येत नाही. आणि ऑफकोर्स मला सिनेमे सुद्धा असेच बनवावे लागतील जे थिएटरमध्ये बघण्यासारखे असतील. तुम्ही जर असे विषय निवडले त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी भव्यता दाखवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये एक ग्रँजर, त्याच्यामध्ये एक मला त्याच्यामध्ये एक साऊंडचा एक प्रकार, आणि ऑफकोर्स कॉन्टेंट इज अ मस्ट. कॉन्टेंट चांगलं नसेल तर ऑडियन्स होल्डच होणार नाही. पण असे सिनेमे जेव्हा चित्रपट गृहात जाऊन बघतो माणूस तेव्हा एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि चित्रपट गृहात आणखीन एक प्लेजर असते, आपल्या बरोबर एक ऑडियन्स असतो आणि त्या ऑडियन्स रिएक्शन कॉन्टेजियस असतात. ऑडियन्स मध्ये हसायला लागले का सगळे हसायला लागतात. त्या हसण्यामुळे तो एक ऍटमॉस्फिअर बनते, एक व्हायब्रेशन तयार होते. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. सेम इज द केस विथ थिएटर. थिएटरमध्ये लाईव्ह तुमच्या समोर घडत असते आणि तुम्ही ते बघत असता. याच्यामध्ये सेम गोष्ट आपल्याला घरी बसल्या टीव्हीवरती मॅच जो बघता येते, पण लोक अजून सुद्धा जातात ना स्टेडियम मध्ये क्रिकेट मॅच बघायला, कारण ते लाईव्ह बघण्यात आणि त्याच्यामध्ये त्या भव्यतेत बघण्यात, त्या ग्रँजर मध्ये बघण्यात एक वेगळीच मजा आहे. किंवा सिनेमा इज हिअर फॉर एव्हर आणि मराठी सिनेमा इज ऑल्सो हिअर फॉर एव्हर. येस समृद्धी मॅम, मी असं ऐकलं की तुमचा कदाचित नेक्स्ट प्रोजेक्ट हा साता समुद्र पलीकडे जाऊन तुम्ही शूट करण्याचा विचार करताय असं मी ऐकून आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की म्हणजे हा प्रश्न आणि त्याचा उपप्रश्न हा आहे की मराठी भाषा साता समुद्र पलीकडे नेण्यासाठी तुम्ही काय वेगळा प्रयत्न करताय?
सुरभी ऍक्च्युली जसं मेळघाटात पहिला चित्रपट केला मग भामरागडला केला तसं आपलं ऑडियन्स हा साता समुद्र पलीकडे आधी जाऊन पोचलंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे घडणारी एक गोष्ट अशी ती गोष्ट आहे म्हणजे आत्ता करिअर करायला दिसणारी जी काही लहान मुलं असतात म्हणजे यंग मुलं म्हणूया तर त्या एका डॉक्टर कपलची आणि त्यांच्या मुलीची अचानक काहीतरी तिकडे अशी काही गोष्ट घडते आणि तिथनं तो त्यांचा जो काही परदेशात प्रवास आहे म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीचं काय काय अघटित घडत जातं त्यांच्या देशाप्रमाणे आणि ते महाराष्ट्रीयन कपल आहे तर तसा ती एक गोष्ट आहे माझी जे सुख म्हणजे नक्की काय असतं जी आम्ही अनाऊन्स केली फिल्म आणि नंतर कोविडच झालं त्याच्यामुळे ती फर्स्ट हॉलिवूड मराठी फिल्म कारण मी हॉलिवूडच्या एका कंपनीशी टायअप करून ती फिल्म करतोय आम्ही फक्त शूटिंगला आता जाण्याला वेळ आहे कारण की अनसर्टन आहे वेळ म्हणण्यापेक्षा कारण हे काय काय घडेल कसं घडेल पण मला करायची नक्की आहे ती तर मला म्हणायचं की मराठी ही भाषा जसं आता महेशजींनी म्हटलं की ओटीटी ह्याचं पण एक स्वागत आम्ही करूच मराठी लोक कारण त्याप्रमाणे आम्ही ग्लोबली पोचतोय कारण मला सारखं काय वाटतं माहितीये की नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यावेळेला मल्याळम फिल्म बंगाली फिल्म आणि मराठी यांचा कॉन्टेंट इतका सुंदर असतो इतक्या काय काय गोष्टी त्यांना सांगायच्या असतात कहाणी हा त्याचा मुख्य गाभा असतो जसं इराणियन फिल्म्स आपण इंटरनॅशनली म्हणू तर इराणियन फिल्म मध्ये कधी कधी तर त्या ज्या मुली असतात त्यांच्याकडे काय ते डान्स नसतात असे फॅन्सी कपडे नाही सगळं ते डोक्याला पण गोष्ट एवढी सुंदर असते की ती जगभरात प्रसिद्ध होते ती फिल्म तर मला सारखी ही आशा आहे की आमचा मराठी सिनेमा थिएटरमधनं कधीही जाणार नाही आणि मराठी सिनेमाची जी आपण म्हणूया ना वरण भात किंवा पुरणाची पोळी या ज्या काही महाराष्ट्रीयन डिश आहेत ज्या गोव्याच्या सी फूडचं आहे या सगळ्या गोष्टी कधीही त्याची चव पास्ता आणि पिझ्झा आले म्हणून कमी होणार ते आवडेल लोकांना पण मात्र भूक भागेल त्यांची पोळी भाजी नाही ती माझी मराठी सिनेमा आहे असं मला वाटतो आणि आता बोलता बोलता मी एक विसरले की हा ओटीटी मध्ये जर ग्लोबली आम्ही पोचू आमच्या गोष्टी पोचतील आमचं कल्चर पोचेल आमच्या ग्रामीण भागात असणारे सगळे प्रश्न पोचतायत आणि त्याच्याप्रमाणे जसं अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर प्रकाश आमटे फिल्म ही आमची जशी ऑस्करच्या रेड कार्पेट पर्यंत 100-150 जगातल्या वेगळ्या वेगळ्या फिल्म मेकर्सनी किंवा ज्युरींनी बघितली त्याच्यामुळे त्यामधनं मला माहिती होतं की ती फिल्म माझी दुसरी तिसरी फिल्म असल्यामुळे मी टेक्निकली बरंच त्याच्यामध्ये एवढी हे नाहीये त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये येण्यासाठी हे मला माहिती होतं पण ती गोष्ट मात्र प्रकाश आमटेंची की खूप अफलातून होती की एखाद्याच्या अंगणात सिंह आणि वाघ असे आहेत आणि तो माणूस एकही पैसा न घेता असं म्हणजे झाडाच्या खाली ट्रीटमेंट करतोय ऑपरेशन्स करतोय ही गोष्ट खरंच वेगळी होती आणि तो अजूनही करतोय तर त्यांना इतक्या ठिकाणून मदत मिळाली आणि मला असं वाटतं हा माझा सक्सेस आहे की प्रकाश आमटेंपर्यंत ती म्हणजे गोष्ट पोहोचवल्यामुळे ती त्यांना मदत मिळाली तर मला असं वाटतं की आपला मराठी सिनेमा हा जसा खेड्यापाड्यातून फिरून आता ग्लोबली जावा कारण खरोखर सगळ्यांच्या घरातनं आता मुलं फॉरेनला शिकलेत की ते परदेशात जातात तिकडे नोकरी करतात आणि कुठेतरी असं एक चित्र तयार झालेलं आहे की अरे वा यांची तर खूप मजा आहे कारण तिकडे मोठ्या महागडतल्या गाड्यांमध्ये आधुनिक कपडे घालून फोटो टाकले डिजिटल मीडियामध्ये बघून सगळ्यांना वाटतं की तिकडे खूप मजा आहे खूप पैसे मिळतात पण त्याची दुसरी एक बाजू आहे की खूप स्ट्रगल आहे असल्यातून स्ट्रगल आहे आणि नेमकं बऱ्याचशा वेगळ्याच परिस्थितीतून पण त्या नवीन कपल्सला जावं लागतं नवीन नवीन डॉक्टर्सला आपल्याकडच्या डिग्रीचं तिकडे एवढं काही नाही त्यांच्या वेगळ्या डिग्र्या घ्याव्या लागतात बरंच कर्ज होऊन बसतं तर अशी एक वेगळीच कहाणी एका मराठी माणसाची मी आपल्या लोकांपर्यंत आणि ग्लोबल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार मग थोडक्यात मेळघाट टू मॅसेच्युसेट्स वगैरे आपण असं म्हणूच शकतो की आता खूप जास्त खेचलं आहे पण येस प्रयत्न सुरभी तुला सांगेल माझा एक चित्रपट होता लेकरू तो तेव्हा मिल व्हॅली फेस्टिवल आता आपण फेस्टिवलला फिल्म गेले म्हणून कौतुक करतो तेव्हा म्हणजे 2000 साली मिल व्हॅली फेस्टिवल मध्ये जगातले 10 चित्रपट पैकी लेकरू एक होता आणि तो मी इकडे मुंबईला मरीन ड्राईव्हच्या तिकडे सेट लावून शूट केलेला आय हॅड गॉट अ स्टँडिंग ओवेशन ऍट मिल व्हॅली फेस्टिवल आणि त्याच्यामुळे देवूची ती हॉलिवूड फिल्म लाईनअप झाली होती तर चित्रपट आणि आधी आपल्या आधी बापरे शांताराम बापू या लोकांनी तर अटकेपार झेंडे लावलेले आहेत आम्ही काहीच नाही येतो जे सिनेमे आधी होते
मराठी चित्रपट जे होते आधी रामशास्त्री आणि हे ते म्हणजे चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत. असं नाहीये की आत्ताच आता चित्रपट घेऊन जातोय आपण पहिल्यांदा. दुसरी गोष्ट ओटीटीच तू म्हणशील तर ओटीटी इज हिअर, इट विल बी अ पार्ट, इट लाईक अ कझन. ओटीटी मुळे काय थोडस होणार आहे, हे जे चित्रपट बनवतात काही काही डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स, स्क्रिप्ट नसते, एक आयडिया घेऊन आर्टिस्ट घेऊन सेटवर पोहोचतात आणि तुम्ही थोडस जमवून घ्या. माहिती मी बघितलंय हा, जमवून घ्या म्हणतात आर्टिस्ट एकत्र करून म्हणतात असा तसीने जमवून घ्या. हे जमवणं जरा बंद होणार आहे आता. आता प्रॉपर स्क्रिप्ट वरती काम होणार कारण ऑडियन्स चूजी होणार. जर पैसे देऊन थिएटरमध्ये जाणार बघायला तर नॉनसेन्स ते बघणार नाहीत. They will not see shit and nonsense. त्यांना काहीतरी आता मुद्दा म्हणून ते जातील काहीतरी चांगलं बघण्यासाठी. तर जबाबदारी आता मेकर्सची पण वाढणार, कारण आपण सिनेमा कसा प्रेझेंट करतो, काय करतो, कसं हे करतो, ती जबाबदारी वाढणार बिकॉज ऑफ ओटीटी. कारण आता दे आर गेटिंग गुड स्टफ करी, पण सिनेमा हा सिनेमाच आहे. मी परवाच वाचलं होतं की तेव्हा स्टार्स का म्हणायचे लोकांना, कारण आधी अंधार व्हायचा आणि अंधार झाला की स्क्रीन वरती ते आर्टिस्ट उतरायचे. ते तेव्हा लाईफ बॉय विकत नव्हते, तेल विकत नव्हते, कणसं विकत नव्हते, ते कधीतरी थिएटर मध्ये दिसायचे आपल्याला. आणि ते एक फिलिंग की स्टार्स बघतोय आपण, आता ते सगळं मिथ होते. पण पीपल स्टील वॉन्ट टू सी दॅट, तो अनुभव की डार्क झालं सगळं चित्रपट असं एक सुरू झाला, सगळे बसले आणि अनइंटरप्रेट. आता या हिच्यात पण दार दोनदा वाजलं, कोणती आत आलं, कोणती गेलं, ते सगळं तर थिएटर मध्ये होत नाही ना. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बघणार. आणि महिजी म्हणले तसं कलेक्टिव्ह व्ह्यूइंग मध्ये जो आनंद आहे तो आनंद आपल्याला ओटीटी फोन मध्ये बघून काय असण्यात तो आनंद नाहीये. सो दिस ओटीटी पण राहणार, इट्स गोइंग टू बी लाईक अ कझन. पण सिनेमा राहणारच आणि गुड डेज आर हिअर, आय ऑलवेज फील ऑप्टिमिस्ट. चांगले दिवस आहेत आणि जेन्युइन मेकर सर्वाईव्ह होणार आहेत. व्हेरी मच. मला आता बघ आधी आधी करायचं पूर्वी येस आपली वेळ संपत आली आहे. सो आपली चर्चा खूप कमाल सुरू आहे. मी उत्तराताईला सांगेन की परत आपल्या सगळ्यांना परत एक चान्स मिळू दे आणि आपल्याला अजून आपल्याला गप्पा मारता येऊ देत. पण आपल्याला आता इथेच थांबायला लागेल. पण एक छोटासा जाता एक वन लाइनर मला उत्तर हवे की मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्याला असे प्रयत्न करावे लागतात. हेच खरं दुर्दैवी गोष्ट आहे की मराठी भाषा पंधरवडा वगैरे शासन लेवलला सगळ्या गोष्टी होतातच आहेत, पण पर्सनल लेवलला व्यक्तिगत मराठी टिकवण्यासाठी तुम्ही तिघांकडून काय लोकांना सांगाल की कशा पद्धतीने आपण वागलं बोललं की मराठी टिकू शकते. एक अगदी एक एक थोडक्यात उत्तर. मला असं वाटतं टिकू शकते याच्यासाठी प्रयत्न करायची अजिबात गरज नाही, कारण मराठी ही ऑलवेज टिकणार आहे. इतकी वर्ष टिकलेली आहे. मराठी फार प्राचीन भाषा आहे. ती म्हणजे ती आणि समृद्ध भाषा आहे आणि त्याच्यामध्ये इतकं लिटरेचर भरलेलं आहे. तर ती मराठी भाषेला काहीही मला असं वाटतं टेन्शनच नाही आहे. आपण उगाच तो असं विचार करतो आहोत, पण तरी सुद्धा आपण हे परिसंवाद घडवणं गरजेचं आहे, कारण मराठी भाषेचा त्यामध्ये आणखी गौरव आणि तो गौरव आपण नेहमी करतो. मला असं वाटतं बोला श्रावणी ताई, अभिमान वाटला पाहिजे भाषेचा, अभिमान वाटला पाहिजे. आणि प्रत्येक घरात प्रत्येक घरांनी जर ती जोपासली भाषा, खूप लांब जायची गरज नाही, समाज उमाज बदलायची गरज नाही, प्रत्येक फॅमिलीनी जर मराठी भाषा ठेवली, मराठी पुस्तकं वाचली मुलांना, यांची जशी नात वाचते माझी नात बघते, ते गाणी ते प्रथा ठेवली, तर मराठी ऑटोमॅटिकली सर्व्हाइव्ह होणार. माझी म्हणणे ना इतकी रिच समृद्ध भाषा आहे, ती कुठे जाणार नाही. आपण प्रत्येकाने एक्झॅक्टली फॅमिलीमध्ये मराठी भाषा एक समृद्ध कुठल्या याला काय म्हणूया तुम्हाला टिकवण्याची गरज नाही, ते सोनं असतच. पण तुम्ही संस्कार जे आहेत ना घरामध्ये तिथनं सुरुवात होते. ते जसं आता श्रावणीताई म्हणाल्या की अगदी याला बदलू द्या त्याला बदलू द्या आणि भाषणं देऊ द्या, त्यांनी होणार नाहीये. तुमच्या घरात आधी तुम्ही ते जगवा, तुम्ही जगा, प्रेम करा तुमच्या भाषेला, तुमच्या स्वतःच्या वस्तूला. होतंय काय माहितीये की आपण जे परदेशी काहीतरी वेस्टर्न लोकांचं अनुकरण करण्याच्या नादात मराठी बोलायला लागलं की बऱ्याचशा माया सुद्धा ना लहान मुलांशी थोडस अंतर झालं आणि लोक बघू लागले की लगेच इंग्लिशमध्ये बोलायला लागतात. सगळं कुठेतरी ना आपण आपल्या भाषेला आणि आपल्या संस्कारांना प्रेम करायला लागू, आत्मसात करू, त्याचा अभिमान बाळगू, तर आपोआपच ती टिकत राहील आणि वर्षानुवर्ष म्हणजे विचार पण करायला नाही लागणार. येस तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. खूप मजा आली गप्पा मारून. आणि आपला उद्याचा विषय आहे मालिका. जसं का आज सिनेमावरती आपण बोललो
तसं उद्याचा विषय आहे मालिका आणि त्याच्यासाठी उद्या सहभागी असणार आहेत अजय भाळवणकर, अभिजित गुरु, शिरीष लाटकर आणि मुग्धा गोडबोले. आणि जसं आता आपण इथे ऑनलाईन कार्यक्रम करतोय तसंच ऑफलाईन खरं रवींद्र नाट्य मंदिरला आज संध्याकाळी 6:30 दिवाकरांच्या नाट्यछटांचं सादरीकरण होणार आहे आणि त्याच्यात सहभागी होणार आहेत खेताली तळेकर, श्रुती चव्हाण, तेजस दाभोळकर, प्रथमेश मसूरकर, संकेत जाधव, अजित चव्हाण, सायली शिंदे, श्रीपाद पाटील, प्रसाद जाधव आणि रोशन मोरे. ही सगळी मंडळी दिवाकरांच्या नाट्यछटा तिकडे त्यांचं सादरीकरण करणार आहेत. सो तुम्हा तिघांनाही खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच की तुमचा वेळ दिला. मज्जा आली, खूप मजा आली. थँक्यू. तर महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिथी क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन 15वा अर्थात जागर मराठीचा या डिजिटल सोहळ्यामध्ये आज आपण इथेच थांबूया आणि उद्या वेगळ्या विषयासह दुपारी 4 वाजता परत आपण ऑनलाइन भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.